खरं म्हणजे हे सरकार सामान्यांकरता काम करणारं सरकार आहे. आमचे विरोधक सकाळपासून रात्रीपर्यंत टीकाच करतात. सकाळी 9 वाजता एक भोंगा सुरू होतो आणि रात्री 10 वाजेपर्यंत दुसरे भोंगे चालू असतात. आमच्यावर टीका पाहिजे तेवढी करा, आम्ही टीकेला घाबरत नाही. निंदकाचे घर असावे शेजारी मानणाऱ्यांपैकी आम्ही आहोत. आज शासन आपल्या दारीच्या अंतर्गत परभणी जिल्ह्यामध्ये आम्ही आलो. शासन आपल्या दारी ही संकल्पना छत्रपती शिवरायांनी ज्या प्रकारे रयतेचं राज्य तयार केलं आणि शासक हा राजा नाही आहे तर तो सेवक आहे आणि त्यांनी सेवेचा भाव मनामध्ये ठेवून आपलं राज्य चालवलं पाहिजे अशा प्रकारचा विचार दिला. आणि देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजींनी सांगितलं, मी प्रधानमंत्री नाही, मी प्रधान सेवक आहे. आणि तशाच प्रकारे महाराष्ट्राचं सरकार देखील तुमच्या सेवेमध्ये आणण्याकरता शासन स्वतः तुमच्या दारापर्यंत नेण्याचं काम हे आपल्या मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वामध्ये महायुतीच्या सरकारने केलंय. आणि मला आनंद आहे, एकट्या परभणी जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 8.5 लाख लोकांना या ठिकाणी शासन आपल्या दारीच्या अंतर्गत वेगवेगळ्या प्रकारच्या शासकीय योजना दिल्या आहेत. आणि जवळपास 1500 कोटी रुपयाच्या योजना या शासन आपल्या दारीच्या अंतर्गत परभणीतल्या सामान्य माणसाकडे, शेतकऱ्याकडे, शेतमजुरापर्यंत पोहोचलेल्या आहेत. आणि म्हणूनच आपण बघा, आज या ठिकाणी केवळ उदाहरणादाखल काही लोकांना आपण पैसे दिले किंवा लाभ दिले, कोणाला ट्रॅक्टर मिळालं, कोणाला घर मिळालं, कोणाला त्या ठिकाणी 2 एकर जमिनीचे पैसे, 2.25 एकर जमिनीचे पैसे मिळाले, 76 लाख रुपये त्या ठिकाणी मिळाले. त्यामुळे सामान्य माणसाच्या जीवनामध्ये परिवर्तन करणारं शासन आपल्या दारी अशा प्रकारचा कार्यक्रम आहे. बंधू भगिनींनो, आज ही गोष्ट खरी आहे की आपण सगळे पावसाकडे डोळे लावून उभे आहोत. मध्येच थोडासा पाऊस येतो बरं वाटतं, असं वाटतं आता पिकं कदाचित वाचतील. पण सरकार देखील नजर ठेवून आहे. मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली, अजितदादांनी, प्रत्येकाने आम्ही बैठक घेतली आणि अतिशय बारीक नजर ठेवून आम्ही आहोत. ज्या ज्या ठिकाणी शेतकरी अडचणीत आहे त्या शेतकऱ्याच्या पाठीशी महायुतीचं सरकार हे खंबीरपणे त्या ठिकाणी उभं राहील, हे देखील या निमित्ताने मी आपल्याला सांगू इच्छितो. खरं तर आपण बघितलं, जवळपास 17 ते 21 दिवसाचा खंड हा पावसामध्ये पडलेला आहे. पेरण्या चांगल्या झाल्या पण हा खंड पडल्यामुळे काही भागात आता थोडी अडचण निर्माण होतीये. खरं तर आपण बघितलं असेल तर दुर्दैवाने आमच्या मराठवाड्याला दर 4 वर्षांनी अशाच प्रकारे दुष्काळाचा सामना करावा लागतो. मला आठवतं 2014 साली 53% पाऊस होता, मग 2018 साली 64% पाऊस होता आणि आता देखील अशाच प्रकारे केवळ या ठिकाणी 50% जवळपास पाऊस झालेला आहे. त्यामुळे दर 4 वर्षांनी 5 वर्षांनी एकदा दुष्काळाचा सामना आमच्या मराठवाड्याला करावा लागतो. आणि म्हणूनच मागच्या काळामध्ये मराठवाड्याला दुष्काळापासून मुक्त करण्याचा निर्णय आपण घेतला, त्या संदर्भात 2 योजना तयार केल्या. पिण्याच्या पाण्याकरता, शेतीकरता मराठवाडा ग्रीड सारखी योजना तयार केली की ज्या योजनेच्या माध्यमातून मराठवाड्यातली धरणं एकमेकाशी जोडून आणि पाण्याचा जो सरप्लस भाग आहे तिथनं पाणी दुसरीकडे नेता येईल. एखाद्या भागात जास्त पाऊस झाला तर त्या भागातलं पाणी हे आपल्याला वापरता येईल अशा प्रकारच्या ग्रीडची निर्मिती आपण केली. मध्यंतरीच्या 2.5 वर्षांमध्ये दुर्दैवाने त्याचं इम्प्लिमेंटेशन झालं नाही. पण आता सरकार आल्यानंतर आम्ही केंद्र सरकारला विनंती केली आणि त्यांना सांगितलंय की आता मराठवाडा ग्रीडचं काम हे तुम्ही आम्हाला मोठ्या प्रमाणात 30-35 हजार कोटी रुपये जलजीवन मिशनमध्ये दिले, आता 20 हजार कोटी रुपये अजून आम्हाला मराठवाडा ग्रीडमध्ये जर तुम्ही दिले तर मराठवाड्याचा प्रश्न आम्ही सोडवू शकतो. आणि मला विश्वास आहे
की मोदी सरकार आपल्या पाठीशी उभं राहील आणि आपल्याला मोठ्या प्रमाणात निधी मिळेल. पण एवढंच नाही तर आपण पश्चिमी वाहिन्यांचं वाहून जाणारं पाणी हे वळवून मराठवाड्याकरता गोदावरी खोऱ्यामध्ये आणून मराठवाड्याला दुष्काळ मुक्त करण्याचा निर्णय केला आणि त्या संदर्भातली सगळी तयारी 2019 साली आपण पूर्ण केली. दुर्दैवाने मधल्या 2.5 वर्षात या संदर्भात काही होऊ शकलं नाही, पण आपल्या मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा या ठिकाणी कारभार स्वीकारल्यावर ते काम आपण आता हातामध्ये घेतलं आहे आणि आता मुख्यमंत्री असतील, अजितदादा असेल, मी असेन, आम्ही सगळ्यांनी या ठिकाणी हा निर्धार केला आहे की मराठवाड्याच्या मागच्या पिढ्यांनी दुष्काळ पाहिला पण पुढच्या पिढीला दुष्काळ पाहावा लागू नये, म्हणून हे सगळं पाणी वाहून जाणारं पाणी हे आपल्याला गोदावरीच्या खोऱ्यात आणायचं आहे. त्या संदर्भातला पहिला आराखडा MWRRA पर्यंत पोहोचलाय, त्याला मान्यता मिळाली की दुसरा आराखडा आम्ही देणार आहोत आणि हे काम देखील सुरू करणार आहोत आणि मला विश्वास आहे की येत्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात हे पाणी आपण या ठिकाणी आणू शकू. मला आठवतं मागच्या काळामध्ये निम्न दुधना प्रकल्पाला देखील आपण जवळपास 2341 कोटी रुपये त्या ठिकाणी दिले होते. पाथरी तालुक्यात तारुगव्हाण बंधाऱ्याला 178 कोटी त्या ठिकाणी देण्यात आले. 23,000 हेक्टर सिंचन क्षमता ही आपण निर्माण केली आणि मला हे देखील सांगायचं आहे की मोठ्या प्रमाणात जलयुक्त शिवारच्या माध्यमातून या परभणी जिल्ह्यामध्ये जे वॉटर स्ट्रक्चर्स तयार झाले, आत्ताच मेघनाताई मला सांगत होत्या की त्यांच्या भागामध्ये ज्या भागात कधी बागायती पिकं घेतली जात नव्हती त्या भागामध्ये जलयुक्त शिवारमुळे आज मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं ट्रान्सफॉर्मेशन झालं आहे आणि आता माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात जलयुक्त शिवार 2 योजना आपण सुरू केलेली आहे की ज्यातनं पुन्हा एकदा जलसंधारणाच्या माध्यमातनं पाण्याचा थेंबन थेंब वाचवून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं काम हे आपण निश्चितपणे त्या ठिकाणी करू. आज आपण पाहतोय की समृद्धी महामार्गामुळे एक मोठं परिवर्तन आपल्याला घडताना दिसत आहे. नांदेड परभणी हे समृद्धी महामार्गाशी जोडण्याच्या संदर्भात हे सरकार आल्याबरोबर त्याला गती दिली. माननीय मुख्यमंत्र्यांनी लँड ऍक्विजिशन करता निधी उपलब्ध करून दिला. लवकरच हे काम आम्ही सुरू करू आणि ते काम झाल्यानंतर मला विश्वास आहे की परभणी जिल्ह्याचं चित्र हे आपल्याला बदललेलं दिसेल. आणि एवढंच नाही तर आता नागपूर ते गोवा शक्तीपीठ महामार्ग आपण करतोय. हा शक्तीपीठ महामार्ग नागपूर ते गोवा असला तरी मराठवाड्याच्या 5 जिल्ह्यांचं भाग्य पूर्णपणे बदलणारा अशा प्रकारचा हा शक्तीपीठ महामार्ग होणार आहे की ज्यातनं मोठ्या प्रमाणात उद्योग येण्याकरता आणि मार्केट मिळण्याकरता मराठवाड्याला एक त्याचा फायदा होणार आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की हे सरकार आल्यानंतर अतिशय हिताचे निर्णय हे आपण मोठ्या प्रमाणात या ठिकाणी करतो. आज आपल्याला कल्पना आहे केंद्र सरकारच्या माध्यमातून माननीय मोदीजींनी, माननीय गडकरी साहेबांनी खूप मोठ्या प्रमाणात राष्ट्रीय महामार्गाचा निधी या ठिकाणी दिला आणि ती कामं देखील सुरू आहेत. पण मला या गोष्टीची कल्पना आहे परभणी शहरातले रस्ते जरा खराब झाले आहेत, पण काळजी करू नका. माझ्या हे लक्षात आलं की मुख्यमंत्र्यांचं हेलिकॉप्टर हे खूप दूर उतरवण्यात आलं, कारण इथल्या प्रशासनाला आणि लोकप्रतिनिधींना असं वाटत होतं की जरा परभणीचे रस्ते मुख्यमंत्र्यांना आम्हाला दाखवले की थोडे पैसे मिळतील, पण ते नसते दाखवले तरी देखील मुख्यमंत्र्यांचं परभणीवर प्रेम आहे, त्यामुळे काळजी करू नका. येत्या काळामध्ये परभणीचं चित्र देखील बदललेलं आपल्याला दिसेल आणि शहरातल्या रस्त्यांवर निश्चितपणे, आणि मी तर मुख्यमंत्र्यांना विनंती करणार आहे की साहेब इथल्या मुख्य रस्त्यांना काँक्रीटच्या रस्त्यामध्येच परिवर्तित केलं पाहिजे, म्हणजे मग हे दर 2 वर्षांनी जे ठेकेदारांचं काम चालतं हे काम आता आपण बंद केलं पाहिजे. आणि मला विश्वास आहे की निश्चितपणे हे काम होताना देखील आपल्याला दिसेल. खरं म्हणजे मोठ्या प्रमाणात आज आपलं काम चाललंय, विशेषतः परभणी जिल्ह्यामध्ये बारवांचं पुनरुज्जीवन करण्याच्या संदर्भात अतिशय चांगलं काम चाललेलं आहे आणि त्याची दखल
माननीय पंतप्रधान महोदयांनी देखील घेतली आहे आणि राज्य सरकारही तुमच्या पाठीशी उभं राहणार आहे. आज आपण मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सांगितलं पाहिजे, कोल्हा ते नसरतपूर, परभणी ते गंगाखेड, वाटूर ते चारठाणा आणि परळी ते गंगाखेड, जवळपास 1000 कोटी रुपयाची कामं ही आपण त्या ठिकाणी निश्चितपणे पूर्ण करतो. आज हे सगळं करत असताना माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वामध्ये अनेक चांगल्या योजना आपल्या सरकारने तयार केल्या. मग शेतकऱ्यांना नमो शेतकरी सन्मान योजनेच्या अंतर्गत 6000 रुपये देण्याचा विषय असो की 1 रुपयामध्ये या ठिकाणी पीक विमा देणं असो, मला अतिशय आनंद आहे की 7 लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांनी एकट्या परभणी जिल्ह्यामध्ये पीक विम्यामध्ये नोंदणी केली आहे. त्यामुळे निश्चितपणे कुठली आपत्ती येऊ नये ईश्वराला प्रार्थना आहे, पण आपत्ती आली तर आता त्या शेतकऱ्याला मदत करण्याकरता पीक विम्यामध्ये त्याची नोंदणी असल्यामुळे कुठेही अडचण येणार नाही, ही देखील अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. आज आम्ही कुठेही गेलो तरी शेतकरी आम्हाला म्हणतात की साहेब तुम्ही आम्हाला अर्धे दिवस रात्री वीज देता, अर्धे दिवस सकाळी वीज देता, त्यामुळे आम्हाला खूप अडचण होते, आम्हाला 12 महिने दिवसा वीज मिळाली पाहिजे, ही शेतकऱ्यांची मागणी आहे. आणि हीच मागणी पूर्ण करण्याकरता आपण मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना आणली आहे. पुढच्या 3 वर्षामध्ये सगळे कृषीचे फिडर हे सौरवर टाकून आमच्या शेतकऱ्याला 365 दिवस दिवसा वीज देण्याचं काम हे महायुती सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी केलं जाणार आहे. आज खरं म्हणजे अनेक योजना आपण या ठिकाणी राबवल्या, आमच्या माता भगिनी या ठिकाणी आहेत. खरं म्हणजे माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात आमच्या महिलांना ST मध्ये 50% सवलत मिळाली, त्यामुळे महिलांनी मुख्यमंत्र्यांकरता जोरदार टाळ्या वाजवल्या पाहिजे. आणि आता आपल्या घरच्या माणसाला सांगायचं, तुम्ही तालुक्याला किंवा जिल्ह्याला गेलात तर दुप्पट पैसे खर्च होतात, त्यामुळे तुम्ही घरी बसा, मी तालुक्याला किंवा जिल्ह्याला ST ने जाऊन येते, हे आता आमच्या माता भगिनींनी सांगायचं आहे. आणि एवढंच नाही तर जे ज्येष्ठ नागरिक आहेत, 70-75 वर्षाचे आपले जे ज्येष्ठ नागरिक आहेत, यांना तर ST फुकट झालेली आहे, त्यामुळे आता त्यांना औंढ्या नागनाथचं, परळी वैजनाथचं सगळं दर्शन करत करत तिकडे पुण्याकडे अष्टविनायकाचं दर्शनाला देखील पाठवलं तरी हरकत नाही, ST फुकट आहे. फक्त घरच्यांना पुन्हा सन्मानपूर्वक घरामध्ये बोलवा, नाहीतर ते गेले तर विसरून जाल असं करू नका, पण आपल्या ज्येष्ठांना देखील फिरायची सोय ही आता मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी झाली आहे. आज आपण पाहतोय छोटे छोटे घटक आहेत, अंगणवाडी सेविका असतील, गटप्रवर्तक असतील, आशा सेविका असतील, मदतनीस असतील, मिनी अंगणवाडी सेविका असतील, सगळ्यांच्या मानधनामध्ये त्या ठिकाणी वाढ करण्याचं काम हे आपल्या सरकारने केलंय. आणि आमच्या भगिनींनो काळजी करू नका, ये तो सिर्फ झाकी है, असली पिक्चर अभी बाकी है. हे सरकार महिलांच्या संदर्भात मोठ्या प्रमाणात निर्णय घेणार आहे आणि महिला बचत गटांच्या चळवळीला मुख्यमंत्री एवढं बळ देऊ इच्छितात की आमच्या महिला सक्षम होऊन या ठिकाणी खऱ्या अर्थानं समाजामध्ये प्रतिष्ठित स्थान प्राप्त करतील, अशा प्रकारचे अनेक निर्णय आम्ही घेतो. आणि मला विश्वास आहे, आज बघा गरिबाच्या पाठीशी सरकार उभं राहिलं, निराधार योजनेचे 1000 रुपये आता 1500 रुपये आपण केले. मागच्या काळात युतीचं सरकार होतं, 500 चे 1000 केले, आता 1000 चे 1500 केले. आणि एवढंच नाही तर आमच्या मुलांना जी शिष्यवृत्ती मिळायची, 1000 रुपये शिष्यवृत्ती मिळायची, ती 5000 रुपये केली, आणि ज्यांना 1500 मिळायची त्यांना 7500 रुपये शिष्यवृत्ती ही आमच्या मुलांकरता आपण केली. आणि एवढंच नाही तर आपण आता मोठ्या प्रमाणात घर बांधणीचं काम हातात घेतलंय, कोणी बेघर राहणार नाही. आपण शबरी योजना असेल, रमाई योजना असेल, या योजनेचे टार्गेट 3 पट 4 पट केले आहेत. परभणी जिल्ह्याने या 2 योजनेच्या अंतर्गत तुमची क्षमता असेल तेवढे घरं मागा,
तेवढ्या घरा मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात आम्ही तुम्हाला देऊ. आणि एवढंच नाही तर आता ओबीसी करता मोदी आवास योजना सुरू झाली आहे. 10 लाख घरं ओबीसी करता आम्ही बांधणार आहोत. याच वर्षी 3 लाख घरं आम्ही बांधणार आहोत. आणि माझी जिल्हा प्रशासनाला पुन्हा विनंती आहे, या योजनेच्या अंतर्गतही तुम्हाला कुठलाही इष्टांक नाही. तुम्ही जेवढी घरं मुख्यमंत्र्यांकडे मागाल तेवढी घरं या जिल्ह्याला देण्याची तयारी ही आपल्या सरकारची आहे. कारण आपल्याला बेघर मुक्त, प्रत्येकाकडे घर असेल अशा प्रकारचा जिल्हा मोदीजींचं स्वप्न आहे. या देशातला एकही व्यक्ती बेघर असू नये ते स्वप्न पूर्ण करण्याचं काम हे निश्चितपणे आपल्याला या ठिकाणी करायचं आहे. आणि म्हणून खरं म्हणजे अनेक योजना आहेत, मी सगळ्या योजना या ठिकाणी सांगणार नाही, मुख्यमंत्री महोदय देखील बोलणार आहे. आरोग्याच्या संदर्भातल्या चांगले निर्णय आपण घेतलेले आहेत, पण एक गोष्ट निश्चितपणे सांगितली पाहिजे की परभणीच्या मेडिकल कॉलेजच्या संदर्भात ज्या वेगानं केंद्र सरकारने निर्णय घेतला, खऱ्या अर्थानं परभणीकरांनी मोदी सरकारचे आभार मानले पाहिजेत. तात्काळ मेघनाथ, तुमच्या लक्षात असेल आपण ती अपील फाईल केली गुट्टे साहेब, आणि अपील फाईल झाल्यानंतर आपण केंद्र सरकारशी बोललो, माननीय मुख्यमंत्री बोलले, आणि तात्काळ केंद्र सरकारने आपली अपील मान्य केली आणि परवानगी या ठिकाणी दिली. आणि काळजी करू नका, पहिल्यांदा महाराष्ट्र सरकारने एका वर्षामध्ये 10 मेडिकल कॉलेज मंजूर केले आहेत. सगळ्या इमारती तयार करून सगळे मेडिकल कॉलेजेस सुरू करण्याचं काम हे आपण या ठिकाणी करतो. आणि म्हणून बंधू भगिनींनो, खरं म्हणजे हे सरकार सामान्यांकरता काम करणारं सरकार आहे. आज आमचे विरोधक सकाळपासून रात्रीपर्यंत टीकाच करतात. सकाळी 9 वाजता एक भोंगा सुरू होतो आणि रात्री 10 वाजेपर्यंत दुसरे भोंगे चालू असतात. माझा यांना सवाल आहे, आमच्यावर टीका पाहिजे तेवढी करा, आम्ही टीकेला घाबरत नाही. निंदकाचे घर असावे शेजारी मानणाऱ्यांपैकी आम्ही आहोत. पण माझं एकच तुम्हाला म्हणणं आहे, मी पण विरोधी पक्षात होतो, विरोधी पक्ष नेता होतो, वर्षानुवर्ष विरोधी पक्षात काम केलं, पण ज्यावेळी सरकारवर टीका करायचो त्यावेळी चांगलं काय झालं पाहिजे हे देखील सांगायचो. ते मात्र यांच्याकडे सांगण्यासारखं काही नाही. कुठली दिशा असली पाहिजे हे सांगू शकत नाही, काय केलं पाहिजे हे सांगू शकत नाही. खरं म्हणजे हे काही राजकीय मंच नाही, पण यांच्यातला एकही नेता विकासावर एकही शब्द बोलत नाही, एकही शब्द बोलत नाही. अरे तुमच्या भाषणाने गरिबी दूर होणार नाही, तुमच्या भाषणाने शेतकऱ्यांचं भलं होणार नाही, तुमच्या टीकेमुळे शेतमजुराच्या पोटात 2 घास जाणार नाही. या ठिकाणी दीन दलित, गोर गरीब, शेतकरी, आदिवासी, शेतमजूर, महिला, अल्पसंख्याक या सगळ्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन करायचं असेल तर मोदीजींच्या नेतृत्वात महायुतीचं सरकार रोज योजनांच्या माध्यमातून हे परिवर्तन करताय. तुम्ही देखील या परिवर्तनामध्ये सामील व्हा. केवळ बोटं दाखवू नका, बोटं दाखवून तुम्ही कधीच कल्याण करू शकणार नाही. आम्ही तर कल्याणाकरता उतरलो, पारदर्शी प्रामाणिकतेतून 18 तास काम करून सामान्य माणसाच्या जीवनामध्ये जोपर्यंत परिवर्तन होणार नाही तोपर्यंत आम्ही तिघही स्वस्थ बसणार नाही, एवढंच सांगतो. आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.